आमच्या या द्राक्ष क्षेत्राचं कमीत कमी 35 ते 37 टनाच्या आसपास आमचं उत्पन्न आमची अपेक्षा होती आणि त्यातून आमचं 12-13 लाखाचं 14 लाखाचं नुकसान झालेलं आहे. तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय मार्ग उरलेला नाही. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं कहर घातलाय, त्यामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेलाय. सोलापूर जिल्ह्यातही अवकाळीनं शेतकऱ्यांची चिंता चांगलीच वाढवल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील 104 गावांना अवकाळीचा फटका बसलाय, त्यामुळं 3469 हेक्टरवरील शेती पिकाचं नुकसान झालंय. आमच्या या द्राक्ष क्षेत्राचं कमीत कमी 35 ते 37 टनाच्या आसपास आमचं उत्पन्न आमची अपेक्षा होती आणि त्यातून आमचं 12-13 लाखाचं 14 लाखाचं नुकसान झालेलं आहे. त्यातून सरकारनं आम्हाला तातडीने याची मदत द्यावी किंवा विचार करावा. अनेक भागातील शेतात उभी असणारी पिकं आडवी झाली आहेत. वर्षभर तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेल्या पिकांची आपल्या डोळ्यासमोर नासाडी होताना पाहायची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे. त्यातच एका शेतकऱ्याची उभी द्राक्षाची बागच भुईसपाट झाली आहे, त्यामुळं आता या शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झालाय. क्षेत्रात त्यांनी आदेश द्यावे असे, नाही आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. आम्ही परवाच सांगितलं की ODCB बँकेचं 5 लाख रुपये भरले, जर हे जर आमचं खोटं असेल तर DCB बँकेत जाऊन चौकशी करावी. जर आम्ही दुसऱ्याकडे व्याजानं किंवा आता ह्या उत्पन्नावरती देता येतील, आज आमच्याकडे तर आम्ही व्याजानं पैसे काढून उभा केलेला खेळ आहे, मग आम्ही कोणाकडे ओरडायचं? ह्याचा सुद्धा सरकारनं थोडा विचार करावा.